आता मोठी बातमी आहे. नाशिकमधून शांतीगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ईव्हीएम कंपार्टमेंटला हार घातल्यामुळे, हार घातल्याप्रकरणी आता शांतीगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतीगिरी महाराज हे अपक्ष उमेदवार आहेत. शांतीगिरी महाराज यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला. ईव्हीएमच्या कंपार्टमेंटला हार घातला होता. त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडलाय. शांतीगिरी महाराज यांनी गैरवर्तणूक केली म्हणून नायब तहसीलदार यांनी तक्रार केली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शांतीगिरी महाराज हे शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. त्या ठिकाणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर शांतीगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ते अपक्ष उमेदवार होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत सुरू आहे. त्या ठिकाणी शांतीगिरी महाराज स्वतः उमेदवार आहेत, मात्र ईव्हीएम मशीनच्या कंपार्टमेंटला त्यांनी हार घातल्यानंतर त्यांच्या विरोधात आता ही तक्रार दाखल करण्यात आली. गैरवर्तणूक केली म्हणून नायब तहसीलदार यांनी याबाबतची तक्रार दाखल केली होती, मात्र आता शांतीगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मतदान प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ देखील आहे. त्या ठिकाणचे नाशिकमधून ताजे अपडेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.